नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन भाई और पनवेल की ताजा तरी खबरें। शाळेचा पहिला दिवस, नवीन ड्रेस, नवीन वह्या पुस्तके घेऊन विद्यार्थी शाळेत आज उत्साहाने प्रवेश करतात। त्यातच राजेश छत्रपती शाहू महाराज विद्यालय व हिंदी काशीरामजी विद्यालय या दोन्ही महाविद्यालयातील शिक्षकांसाठी माजी महापौर तथा नगरसेवक सुधाकर सोनाने यांनी बीजी ब्रँड या संस्थेमार्फत 4 तासांचे ट्रेनिंग सुनील सोनी या हॉलमध्ये आयोजित केले होते। यावेळी प्रामुख्याने नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामास्वामी, माजी महापौर सुधाकर सोनावणे, नगरसेविका रंजना सोनावणे, सबकॉन्शियन्सचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते 9वी व 8वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली। यावर नवी मुंबई महापालिका आयुक्त रामास्वामी यांनी सांगितले की सुधाकर सोनाने यांनी हा कार्यक्रम चांगल्या हेतूने आयोजित केला आहे, याचा फायदा नक्कीच शिक्षकांना होईल। आज पहिला दिन आहे, सर्व आपल्या सर्व स्कूलचे आज इनॉग्रेशन होत आहे। नवीन युनिफॉर्म, नवीन पुस्तक हा सर्व घेऊन आता मुलं उत्साहाने येथे आलेलं आहे आणि हा शिक्षकांचा कार्यक्रम फार चांगला हेतूने आयोजन केलेला आहे। म्हणजे त्याला ते एक डेडिकेटेडली कसं काम करावा आणि मुलांसोबत कसं वागावी त्याच्या ह्या प्रायव्हेट कंपनीमध्ये त्या पद्धतीने हा स्ट्रेस मॅनेजमेंटचा कोर्सेस असतो, त्या पद्धतीने इथे या शाहू महाराज आणि ते कांशीराम महाविद्यालयातल्या सर्व मुलांसाठी आयोजन केलेलं आहे। नक्की याचा फायदा शिक्षकांना होईल, त्यासोबत त्याचा परिणाम मुलांवर पण होईल। आणि यापूर्वी मागच्या वर्षी पण आपण 2-3 ट्रेनिंग सर्व शिक्षकांना आयोजन केले होते, काही वर्षी आम्ही आयोजन करणार आहोत जेणेकरून मुलांना हा क्वालिटी एज्युकेशन मिळावी आणि हा मुलांना पण हे चांगला त्याच्यामधून तो शिकायला मिळावी हा हेतू आहे। या स्कूलमध्ये हा सोनवणे साहेब तो पुढाकार घेतात वरांवर, म्हणून ह्या याच्या नवीन नवीन गोष्टी इथं आपण प्रयत्न करतो। याच्या ऑडिटोरियम असेल किंवा अटल लॅब असेल किंवा सोलारच्या रूफ असेल, सोलार रूफ असलेला क्लासरूम असेल, त्याचे इंटरेस्ट बरेच घेतात, त्या पद्धतीने आम्ही पण पूर्ण साथ देतो। आणि एक अजूनही हा याच्या ऑलरेडी हा चांगला परफॉर्मन्स आहे, मग अजूनही चांगला हा इम्प्रूव्हमेंट इथे होऊ शकतो। रिझल्टचा पर्सेंटेज असेल, बाकी गोष्टी असेल, स्पोर्ट्समध्ये पण ऑलरेडी चांगला आहे, अजून चांगल्या पद्धतीने एक आदर्श स्कूल हा प्रायव्हेट स्कूलपेक्षा चांगला होऊ शकतो। इव्हन अटन लॅब वगैरे मला खात्री आहे तो प्रायव्हेट स्कूलपेक्षा हा चांगला होणार आहे। आणि अजूनही हा कुठल्याही हा इम्प्रूव्हमेंटला काही लिमिट नसतो, असं कंटिन्युअस ते इम्प्रूव्हमेंट होत राहील। या वर्षी कुठलाही कमतरता नाही आहे। आता युनिफॉर्म आपण आता मागच्या वर्षी शेवटीच दिलेला आहे, त्याच्यामुळे यावर्षी नवीन कपडे म्हणून वापरतील। आणि यावर्षी आता शासनाचा निर्णय आलेला आहे, यावर्षी पुन्हा नवीन पण आम्ही देतो। म्हणजे ऑलरेडी हा मुलांकडे कपडे आहे, तुम्ही बघितले असेल बरेच लोक नवीन कपडे घातलेले आहे, सर्वांना आम्ही 100% वाटप केलेलं आहे। पुस्तक पण ते यावर्षीच्या 100% वाटप केलेलं आहे, त्याच्यामुळे हा कुठलाही कमतरता यावर्षी राहिले नाही। शिक्षकांना तणावमुक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी सांगितले। कसं आहे, राज्य सरकार विचार करते की पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याला जर शालेय साहित्य मिळालं तर तो निश्चितपणे पहिल्या दिवसापासून अभ्यासाला सुरुवात करेल आणि त्याचा परीक्षेवर चांगला परिणाम होऊन रिझल्ट चांगला लागेल। परंतु हे सगळं जरी खरं असलं तर तेही तेवढंच सत्य आहे की जो शिक्षक आहे त्याला शिकवणारा आहे तो जर स्ट्रेसफुल असेल, त्याला जर तणाव असेल, तर तो त्या वर्षभरामध्ये पहिल्या दिवशी दिलेल्या त्या साहित्याकडे सकारात्मक नाही तर नकारात्मक दृष्टिकोनातून बघू शकतो। आणि जर नकारात्मक भाव पहिल्या दिवशीच तयार झाले तर वर्षभरासाठी त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे आपण वाढत्या आपल्या त्या रिझल्टचा जी घसरण आहे त्याच्याकडे पाहिलं तर लक्षात येतं आहे।
त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत तर हे झालंच पाहिजे, परंतु विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने खुश ठेवणारे किंवा पुढे घेऊन जाणारे जे डोके आहेत हे शिक्षक आहेत. या शिक्षकांना देखील तणावमुक्त करण्यासाठी आज आपण या ठिकाणी बिझी ब्रेन ही जी संस्था आहे यांच्यामार्फत हे 4 तासाचं जे ट्रेनिंग ठेवलेलं आहे. या 4 तासाच्या ट्रेनिंगमध्ये काय कधीकधी असा असतो, आपण 4 मित्र बसलेला असतो, एखादा मित्र तणावपूर्ण असतो आणि एखादा चुटकुला कोणी सांगितला की सगळे हास्य जत्रा पिकते आणि हसल्यानंतर तो स्ट्रेस फ्री होतो. अशा पद्धतीने हे महिन्याभराच्या सुट्टीमध्ये काही सामाजिक काही कौटुंबिक ताणतणाव असू शकतात आणि ते ताणतणाव सगळे नष्ट करून पहिला दिवसच शाळेमध्ये एन्जॉयफुल घालवायचा आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. माननीय आयुक्तांनी आजच्या ह्या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती दाखवली म्हणजेच आम्ही घेतलेल्या ह्या उपक्रमाला त्यांनी सहमती दिलेली आहे, त्यामुळे त्यांचा देखील मी धन्यवाद मानतो. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की 100% शिक्षक माझे आज या ठिकाणी उपस्थित आहे. ह्या 4 तासाच्या ट्रेनिंगमध्ये येणाऱ्या 3 सत्रामध्ये आमचे शिक्षक चांगला परफॉर्म करतील याची मला खात्री आहे. नाही, आता आदर्श शाळा ही माझ्यासाठी निश्चितपणे होती आहे आणि असणार आहे, परंतु आयुक्त त्यांच्या मुखातनं जर असं म्हणतायत तर ही त्याच्यासाठी दिलेली पावती आहे असं मला वाटतं आहे. प्रत्येक नगरसेवकाने प्रत्येक लोकप्रतिनिधीने एक पॅशन म्हणून याच्याकडे पाहावं. मगाशी मला तो एक शब्द त्या ठिकाणी आयुक्तांच्या समोर ऐकायला मिळाला की हे पॅशन म्हणून करताय की राशन म्हणून करताय, तर काही लोकांना राशन म्हणून हे काम करायचं असतं, तर पॅशन म्हणून जर केलं तर निश्चितपणे त्याच्यातून समाज परिवर्तन होऊ शकतो आणि ते घडवण्याचं काम या ठिकाणी ह्या शाहू महाराज विद्यालयामध्ये सर्व शिक्षक आणि सर्व कर्मचारी वृंद एकत्र मिळून करतायत याचा मला आनंद आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवार सह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करे, प्रेस करे बेल आइकॉन और पाए नवी मुंबई और पनवेल की ताजातरी खबरें.